मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मीठे वितो मस्तक जा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही कशी मीटिंग होती बघतो की आईला आमच्यावर अविश्वास ठराव आणतात बघा ना तिघांना फोडलं की बहुमत आपलंच घेऊ आलेच की या 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 नमस्कार नमस्कार शिर्के साहेब मीटिंग उद्या रात्री होते ना मग एवढ्या आज रात्रीने का बोलावणी केलं तुम्हाला काही भेटू नाही का आम्ही वय तुमचा सहवास जरा घडू द्या की आम्हाला आणि बरं का तुम्हा तिघसने बी आमच्या डेअरीच्या डायरेक्टर बोर्ड वर घेतले काय असते आपली अवतीभोवती माणसं असलेली बरी असते अहो तुमच्या शेअरचे पैसे साहेबांनी भरले सुद्धा एक महत्वाचं सांगायचं राहिलं आम्ही उद्या तुम्हा तिघांना घेऊन मुंबईला जाणार बरं का अहो त्या पर्ल हॉटेल मध्ये एक नवीन नाचणारी नाली आहे कॅमेरा डान्सर थोडा जीव रमूया की तेवढा जीवाला थंडावा पण मीटिंगच काय असली मीटिंग घेऊन बसलाय हवा आपण जीवाची मुंबई नाही करायची कोण करणार नाही करायचं नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार साहेब हे उद्याच्या मीटिंगचे कागदपत्र मॅनेजिंग डायरेक्टर मुचला ते का साहेब अहो मीटिंग कॅन्सल आहे नोटीस काढा तशी अहो मुंबईला जायचंय मंत्र्याला भेटायला यांच्या बरोबर काय बघत राहिलंय अहो महत्वाचं काम आहे उचला ते याला महत्वाचं म्हणलं म्हणजे यांना काही कळतच नाही बाबा
कशी शिडत ना हवा बाहेर काढली त्यांची वही असू नका आम्ही काय इच्छा उत्तर द्या गे हवा काय पार शिडच फाटलं की अविश्वासाचा ठराव आण त्यात काय डावाला असा प्रतिडाव टाकायचा असतो कायम तर साप सोडून दिले का नाही पायात त्यांच्या आता त्या तीन डायरेक्टर्स ना आपण फोडलं सगळे आब्रूज त्यांची आपल्या हातात आहे की अहो मी तर फोटोग्राफरला बोलून तीन बायकांच्या बरोबर तिघांचा फोटो करायला सांगितलं थोडं का होईना बरं का आमच्या तालमीत तयार झाला नमस्कार साहेब आलात किंवा साहेब जाऊ द्या मीटिंग पुढे ढकलली काय बोम बाबू नाही आणि आपल्या विरुद्ध कोण बोलणार आहे साहेब ए थिरड बापू जरा छे अहो बापू मिटिंगला आलेच नव्हते आपल्या गणिताच कस चाललंय नाही म्हणजे ऊसाची आवक अगदी म्हणजे येते का नाही 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 सगळं व्यवस्थित आहे साहेब अहो आपलं गणित कधीच थांबणार नाही आज तेवढी बिन शिक्क्याची पोती रात्री हलवाय म्हणतो चालेल ना साहेब ती पोती मी वेगळी काढूनच ठेवले ट्रक बोलूया घरात हो मी आहेच तुम्ही जाती ना हजर अगदी आणि ट्रक मध्ये पोती व्यवस्थित ठेवतात का नाही डोळ्या घालून तुम्ही घाला अगदी काळजीपूर्वक साहेब माझा फोन आल्याशिवाय ट्रक हलवायचा नाही ठीक आहे ठीक आहे चेअरमन साहेब रात्री पाठव 12 वाजता बरोबर ठीक 12 वाजता बरं का बर बर धनंजयराव
या गोरगरिबांचं कल्याण केलं. खरे घरटी एक जर्सी गाय देऊन टाका, पोराबांना घरचं दूध खायला मिळेल. केवढं मन मोठं आहे तुमचं. इकडे सर. ए 25,000 पोती मोजून घेतली काय? पोती काय मोजून घ्यायच्या? हा आमच्या काय तुमच्यावर विश्वास नाही सर? फोन लागल्या काय? हा गेटवर सांगा, ट्रक सोडून द्या. जय गोपाळ. मालक देशमुखाकडनं सांगावं घेऊन माणूस आला. रामराम साहेब, मी मीटिंग वर राहूया. गावच्या देवळाचं शिखर रंगवायचंय, गावावर वर्गणी बसवून पैसा जमवायचा आहे. हे आपल्या कानावर घालायला आबा साहेबांनी सांगितले. गोरगरीब कशाला बुरधण बसवता दानाजी? त्यांना 1,000 रुपये दे. 1,000? आणि आपण एकट्या ना? द्या म्हणले की द्यावं बघावं. नाही पर राहू दानाजीराव, मालक म्हणते ते खरं आहे. धू म्हणलं म्हणजे धुवाव, उगा लांबड कशाला लावायची. घे बाबा. रामराम राम राम. नाही पर माझं एक म्हणणं आहे. काय? दर साल पूजेचा मान देशमुखाचा, त्याला करू का गिरवाज मग? आपण कशाला खर्च करायचा? अरे या पुण्य आपण थोडं भागीदार होऊ की? केली थोडी पुण्य काय बिघडतय? अरे मालक हे अशी पुण्य करताय म्हणून देव बी देत राहते. रंग जे साहेबांची खोली साफ केली केली साहेबांना लिंबू पाणी ठेवली आले कुठं अजून? सुनबाई जी, रात्री घरनं अजून आले नाहीत प्रतापराव. नाही ते काय आलेत की? बाकी काय म्हणा, आपल्या मालकांच्या दिलदारपणाला जगात तोड नाही बघा. त्या देशमुखांनी एक देऊळ रंगवायला सांगितलं. आमच्या मालकांनी गावातली आजची नसतील तेवढं देऊळ रंगवायला सांगितलं. देवळाने काय घेऊन बसलाय राव? मालकांनी तर 5 मशिदा बी रंगवायला सांगितल्या. काय चुके माणसाने पुण्य करीत राहू. बाबा प्रतापराव. आई साहेब काय म्हणतात बघूया. नाही रातभर कुठं होता असं म्हणायचं? रातभर आम्हाला काय काम थोडी आहे तो काम होय रे बाबा. रातची आणि कसली काम चालतात म्हणायची तुमची? काय एक काम आहे म्हणून सांगायचं आहे सर. आता काय काय म्हणून सांगायचं? अहो एक का दोन किती झालं तरी चेअरमन आहेत ते. साहेब तास आड इकडं अडतेस ना. चाले बाबा. धनंजय वाचाय काय? साहेब आपल्या विजयाताई LLB पास झाल्या. काय म्हणता? LLB झाल्या. मग सांगतो काय, फर्स्ट क्लास मध्ये फर्स्ट. आणि साहेब उद्या येतो असं कळवलंय. आई साहेब ऐकलं का, विजयाताईनी झेंडा रोवला. बरं झालं, शिकणार ही जिद्दच होती तिची. देवाने यश दिलं, लय चांगलं झालं. ताई शेती 5 किलो पेढे आणायचे बघ, सगळ्या गावाला वाटायचे. आमच्या ताई साहेबाचा वकिली करणार. काय रे आमचे चिरंजीव असं सुत्त घाल्यासारखं काय वाचल्या? तो नापास झालाय. संपतराव बाळा नापास कसं झाला रे? अरे आपल्या विजयाताई LLB पास झाल्या, तू इतर गटावलं खातोय. त्यांच्या मोहर जायचं का त्यांच्या माग राहायचं रे? त्यांच्या हिशात नापास झालंय. गणित आणि इंग्रजी मुद्दाम नापास केले. सरांचा जातच होता माझ्यावर. कंच सर रे? हेड सर. आता या हेड सरांच्या बघतो की रे त्याच्याकडं. जरा चांगलं बघून घ्या. काल रात्री सुधी जेवलं नाही माझं पोर. लय मनाला लावून घेतलंय. मी सांगू, आपल्या संपत्रानेच अभ्यास केला नसेल त्याला गुरुजी काय करणार? आता
तुम्ही आम्हाला शिकवता काय? अशा टायमाला आपण आपल्या पोराची कड घ्यायची का त्या मास्तरड्याची? वा काही अवज्ञान तुमचं बघा. आपला स्टेटसचा प्रश्न आहे. मी म्हणतो शाळा गुणायची रे. बरोबर आहे. नाही माझ्या पोरांनी अभ्यास केला पण नापास का करायचं रे? बघतो की ते हेडमास्टर गांबाळ. चला मास्तर. अहो कोण बोले मास्तर? कोण आहे? या या या. राम 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 राम. नाही नाही आमसनी नाही. मग तिकडे काय तुम्ही नुसतच गोड बोले दिसताय. काय झालं? काय झालं मला एक सांगा. तुम्ही आमच्या पोराला नापास का केलं? त्याला मुद्दाम नापास नाही केला. तू नापास झाला. काय बोलणं करताय गुरुजी? तुम्ही नापास केल्याशिवाय तू नापास कसा होईल? नाही तिथं असू नका. नाही म्हणजे त्याने अभ्यास केला नव्हता. मला अभ्यासाचं सांगू नका. हे सांगा पास नापास कोण करत? आता बोला. आता असं विचारल्यानंतर काय बोलणार? मग नाही आता बोला. पोरांना पास नापास कोण करत? आम्ही आम्हीच की आम्हीच. तुम्हीच करता? हो आम्हीच. परीक्षेचा निकाल कोण लावत? आम्हीच की आम्हीच. तुम्हीच लावत? हो आम्हीच. मग मला एक सांगा पास नापास करणं तुमच्या हातात आहे का पोरांच्या हातात आहे? नाही म्हणजे तसं म्हटलं तर आमच्याच हातात असत. अस म्हणजे पोरांना पास करणारे बी तुम्हीच? हो हो हो. पोरांना नापास करणारे बी तुम्हीच? हो हो आम्हीच. ए गुरुजी कशाला उत्तर देत बसलाय? पास करतो म्हणा आणि व्हा की मोकळ. वे आपण पास कसं करता येईल? जसं नापास केलं तसं पास करायचं. बरोबर. अहो गुरुजी आता हे आम्ही तुम्हाला शिकवायचं वय. अहो शिक्षक आहे का कोण? हसण्यासारखं झाले. त्याच काय आपल्या मुलाला इंग्रजी मध्ये फक्त पाचच मार्क पडलेत. आता अहो किती पडले ते आम्ही विचारले का? अहो मास्तर पाचव एक शून्य दे की. तुम्ही ज्याला भोपळा म्हणताच का नाही तेच? नाही पण. हो गुरुजी असं बघत का राहिलाय मुलगा कुणाचा कोण हे बी बघायचं नाही अवय. ज्यादा वाडाचार नको. संपत पास झाला पाहिजे. आलं ना लक्षात? अहो गोड बोले मास्तर. क्या पुरस्ती कांद्याला बिस्मिल्ला नको. ताई सेटलला उद्या स्टेशन वर गाडी पाठवायची. विजय ताई येणार? सामान्य तर आठ ठेव आणि तू इथेच उभं राहा. मी तर पेपर घेऊन येते. अरे अरे लेडीज कंपार्टमेंट आहे चल लवकर बारे. हा मिस्टर तुम्हाला इथे बसता येणार नाही. हा लेडीज कुठे आहे? असं राहा आम्ही पण तिकीट आणलंय फुकट नाही बसलो. कंडक्टर येस काय बरगड आहे? कंडक्टर अवधार आहे ना खाली उतर. ते काड्याचा भंग करून जबरदस्ती लेडीज कुठे शिरत आहे. काय सांगतो तुमचा काय ऐसा? हे पा मिस्टर मी कायद्याचा अभ्यास केलाय आणि कायदा मी चांगला जाणते. तुम्ही आता खाली उतरा कंडक्टर. हो तुम्हाला खाली उतरावं लागेल. कुठे गेलं तुम्ही स्टेशन मास्टर? चला बाबा जाऊन बघ जाणे का काय कोणत्या एखादी बॅग तिथं राहायची.
अहो समजे बरोबर आहे, नीट बघितलं आहे. अच्छा एक्सक्यूज मी. यस. मला वाटतं माझी बॅग आपल्या सामानात आली. म्हणजे आम्ही चोरून आणली असं म्हणायचं की काय तुम्हाला? आपण विजय मला शिरके ना? हो का? ही आपली बॅग, आपलं नाव आहे त्याच्यावर. मला वाटतं माझी बॅग आपलं सामान आहे. तू क्या काय तरी गोंधळ झालाय बाबा. इथे उघड. उघड बाबा. हो सॉरी म्हणायचं काही कारण नाही. अहो मी काय तुमच्यावर चोरीचा आळ घेऊन खटला भरणार नाही. बरं मी येतो. काय साहेब, आपल्या आबासाहेब देशमुखांचे हे चिरंजीव शेतकी कॉलेजात शिकायला आहेत नव काय? संग्रामराव. अहो नुसतं शिकायला काय, समदे जिल्ह्यात पहिल्या नंबरानं पास झालेत. एवढी वकिलीची परीक्षा पास होऊन आली, जरा तुकडा वळून टाकू दे. अहो वहिनी थांबा. बर का आई साहेब, विजयाबाई नुसत्या पास झाल्या नाहीत, इतका सो वाढेल. त्यांनी रेल्वेत येता येता एका पुढाऱ्यांचा कायद्यानं काटा काढलाय. बाबा प्रतापराव, आता लई दिस हिला घरात ठेवायचं नाही. आई तुला माझ्या लग्नाशी काय सुचत नाही का? आता आम्ही तुझं काही सुधी ऐकून घेणार नाही. शिक्षण झालं, समज झालं, आता लवकरच एखादं चांगलं स्थळ बघून तांदूळ टाकून मोकळं होणार. काय प्रतापराव? आलं द्या ना. साहेब हे प्राचार्य. नमस्कार साहेब. काय काम काढले? एक कल्पना घेणार. एक का दहा काढा की बघा. बस बस कल्पनेला येळ लावायचा नाही बघा. बोला. हे आपल्या गावचे संग्राम देशमुख अग्रिकल्चर पदवी परीक्षेमध्ये महाविद्यालयात फर्स्ट क्लास फर्स्ट आले, तेव्हा त्यांचा सत्कार आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं व्हावा म्हणजे नव्या पिढीपुढे एक आदर्श उभा राहील असं म्हणतो मी. ठेवला पाहिजे, आपलं कामच आहे. आमच्या अध्यक्ष खाली करताय ना, कवा करता? तुम्ही असं करा, सोमवारी ठेवा, आम्ही मोकळे. ठीक आहे मग चलू. मी कुठं चालताय? आमच्या विजयमाला ताई ताई सत्कार करून टाकाय. अहो आपल्या जिल्ह्यामध्ये पहिली स्त्री LLB झाली आहे का आपल्या जिल्ह्यात कुणी अशी स्त्री? म्हणजे कल्पना चांगले चांगले चांगले. मग नुसतं पेढा घेऊन गप बसला वय. काय प्राचार्य, अहो तुम्ही सुचवायचं का आम्ही? बरोबर बरोबर बरोबर. काय माना हलवायला लागलं. बरोबर, एक काम करा, सत्काराच्या जोडीने एखादा जोड कार्यक्रम ठेवा. का हो म्हणजे मग सत्कार झाले का वाटेल? बंधू आणि भगिनीनो, केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर समंद राज्यात श्री संग्रामराव देशमुख हे अग्रिकल्चरच्या पदवी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी दैदिप्यमानाचं यश मिळवलेलं आहे. त्याने आपलं आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. तेव्हा आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांना हा हार अर्पण करतो आहे. थांबा. खरं तर हा हार विजयमाला शिरके यांच्या गळ्यात घालायला हवा होता, कारण या गावातूनच नव्हे तर सबंध जिल्ह्यातून LLB झालेल्या त्या एकमेव महिला आहेत. त्यांचं हे यश स्फूर्तीदायक आहे, म्हणूनच त्यांच्या या सत्काराला एक विशेष महत्त्व आहे. तेव्हा हा हार मी त्यांना अर्पण करतो. माननीय प्रतापरावजी शिरके, माननीय प्राचार्य, उच्च विद्याविभूषित विजयमाला शिरके आणि बंधू भगिनींनो, आपल्या अगत्यानं आपुलकीनं आणि प्रेमानं मी भरवून गेलोय. मी एवढंच म्हणेन
की आपण केलेला सत्कार हा केवळ सत्कार नसून माझ्यावर टाकलेलं एक जबाबदारीचं ओझ आहे, तसंच एक प्रेमाचं कर्ज आहे. हे कर्ज फेडण्याची परमेश्वर मला सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना. तसंच मी आश्वासन देतो की नोकरीच्या मागे न धावता माझ्या कृषी ज्ञानाचा माझ्या गावकरी बंधूंना जेवढा देता येईल तेवढा लाभ देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि म्हणूनच इथली शेती हीच माझी कर्मभूमी राहील. औक्षवंत व्हा, आता लवकरच अक्षदा पडायला मिळू द्या म्हणजे सगळं झालं. आणि होय ग, तू देशमुखाचा पोरगा लय देखणार म्हण. आता देखणा म्हणून काय विचारताय आईसाहेब, बोलायचं कामच नाही. समारंभात दोघ जण काय दिसत होती काय ताईसाहेब? तू बघितलंस त्याला कसं आहे? आता कसं आहे म्हणून काय विचारता आईसाहेब? अव त्यानं हिच्या गळ्यात हारच घातला की काय होत आईसाहेब? प्रतापराव, हे जुळून आलं तर सोन्यापरी पिवळं होईल बघा. जोडा बी शोभल आणि आपली पोरगी बी चांगली मोठ्या घराण्यात पडल. घराण आईसाहेब, या पंचक्रोशीत कुणाच्या घराण्याचा मोठेपणा तुम्ही आम्हाला सांगताय? बाबा, किती केलं तरी वतनदार आहेत ते. वतन? आता आईसाहेब कुठली घेऊन बसला वतन? ते झाली की पार खालसा. पण डुयांडुयात चालत आलेला मानपान कुठं जाईल का? त्यांच्या बिगार देवाची पालखी हलती का जागची? पालख्या? कसल्या पालख्या घेऊन बसला आईसाहेब? त्या साखर कारखान्यानी एकाला 50 आंबी सीडर गावात झाल्यात. बघा आईसाहेब, पोरग पोरग चांग, तुमच्या मनात असेल तर चुटकी सरशी जुळवून देऊ. नाही पर त्यांचा विचार. विचार? मी म्हणतो आईसाहेब, तुम्ही आता लग्नाच्या तयारीलाच लागा, सोमवारी साखर पोडा बस. होय, पण अजून मुलगी बघायला आलं नाही. आता एवढा मोठा सत्कार झाला तेव्हा बघितली की मुलगी? तेव्हा काही डोळे दाखवून बसला होता? नाही पर याद्या फायद्या. कसल्या याद्या फायद्या? आता आईसाहेब, कारखान्याचा चेअरमन आहे मी, तुमचं सगळं मान्य केलं म्हणल्यावर आता कोणची कलमर असेल? कागवडला आली सर्कस, हत्ती घेऊन येतो. अजून आणायचंय आणि अख्ख्या गावाला हत्तीहून साखर वाटतो बघा साखर पुड्याच्या दिवशी. नाही पण बाबा, त्यांच्या काही अटी बिटी? सगळं मान्य केलं, कसल्या अटी? बोला काय तुमची अटी? काय म्हणते सांगा 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 राम राम, काय अटी आहे? अट? आता अटीतच म्हणत असाल तर आमची काही अट नाही, हीच आमची अट. पर हे आम्ही हुंडा किती घालायचा हे तरी सांगा. हुंडा? हे पहा, हुंडा देणार असलात तर लग्न मोडलं जाईल. अस मग बारा उठी. मग काय बा बरा उठी. आता एवढी जत्रा झाली की पहिल्या मुहूर्तावरच लग्नाचा बार उडून देऊन झाले. चेअरमन साहेब प्रतापराव शिर्के आलेले आहेत, तसेच आबासाहेब देशमुख आणि पंच मंडळी आलेले. आता लवकरच बैलगाड्यांच्या शर्तीला सुरुवात होईल, तेव्हा ज्यांच्या ज्यांच्या बैलगाड्या शर्तीमध्ये पडणार आहेत त्यांनी आपापल्या बैलगाड्या मैदानामध्ये आणून उभ्या कराव्या. आता लवकरच बैलगाड्यांच्या शर्ती सुरू होतील. काय रे तू, काय? तुम्ही अगदी काळजी करू नका.
बघा तर खरं आपली जी गाडी पहिली येते का नाही ते नुसतं बघा का. आली आली चित्रीकरांची गाडी पुढे आली. शिंद्या तुम्ही काही काळजी करू नका, आत्ता जाईल माग. लक्ष्मी साखर कारखान्याचे चेअरमन श्री प्रतापरावजी शिर्के यांच्या गाडीने पहिला क्रमांक पटकावला असून ही अजिंक्यपदाची मानकरी ठरली आहे. थांबा थांबा, मला माहिती आहे पहिला नंबर कसा आला तो. ह्याला काय शेती म्हणतात? सगळा सुरांचा कारभार. हो, जागोजाग आपली माणसं उभं करून बैलांच्या अंगावर आपटावर फेकून बैल भुजवले, हे खरं आहे काय? बकवास बन, तुझ्या बघ त्याच्या घरी. शांत व्हा शांत व्हा. हे पहा, आता लवकरच बकऱ्यांच्या टकरा सुरू होत आहेत, तरी सर्वांनी शांत राहून टकरा पाहाव्यात. वा, उत्तरेकडील बकरा हा आपल्या भागातील प्रसिद्ध बागायतदार श्री ऐनापुरे यांचा असून गेली 3 वर्षे तो अजिंक्यपद मिळवत आहे. या वर्षी त्याची गाठ पडली आपल्या प्रतापराव शिर्के यांच्या बकऱ्याशी. वा, पहा दोघे कसे अगदी पवित्र घेऊन उभे. तू बंद लावला दिसते बकऱ्याला. मला तसंच वाटतं. चाळीला तू अरे अरे, ऐनापुरे यांच्या बकऱ्याने कारताबा घेतला आणि प्रतापराव शिर्के यांचा बकरा अजिंक्य ठरला. मालक, शिर्क्यांच्या बकऱ्या तोंडाला वाघाचं मांद लावलं होतं. होय, हे योग्य नाही आबा, हा निकाल योग्य नाही. शिर्क्यांच्या बकऱ्याच्या तोंडाला वाघाची चरबी लावली होती म्हणे. पाहुण, तुम्ही मधी पडू नका. शहरात ना आला या टकरात तुम्हाला नाही कळायचं. बघा गप. अहो पण शिर्के, हा उघड उघड अन्याय आहे. संग्राम, चला उगीच वादावादी नको. तालमीतलं वस्ता झालं. राम राम बाबा, राम राम. का बोललेलं सा? आपल्या देशमुख तालमीनं या जत्रेतल्या दगडीत भाग घेऊ नये असं मला वाटत. असं का म्हणता बाबा? मग काय म्हणतील तर? जत्रेला सकाळ धरणं काय वळ लागले बघताय ना. नाही पण जात्या, वरीसभर खुरा खाल्ल्या. लढाईचं नाही म्हणलं की सगळ्यांचा हिरमोड होईल. हिरमोड परवडला बसता तर हे दुश्मनी न. आता कारखान्याच्या पहिलवानांनी काही काढल्या आणि पेटत केलं तर ते आणि कुठे दिसतरायचं? आबा, असं करू म्हणलं, रागरंग बघू, तसं काय वाटलं तर अंग काढून घेऊ. पण तुम्ही नाही म्हणत नाही, आशीर्वाद द्या. आम्ही मैदानात नाही उतरलो तर भ्याल म्हणतील आणि देशमुखच्या तालमीचं नामच होईल ना. आबा खरंय, नाहीतर आपल्या देशमुख तालमीचा सगळा आप जाईल. ठीक आहे, जरा सबरीने घ्या म्हणजे झालं. लोको, प्रतापरावजी शिर्के यांचा पत्ता किसन वंझारी आणि देशमुख तालमीचा पट्टा ओळू पाटील यांची चुरशीची आणि निकाली कुस्ती सुरू होत आहे, तरी लोकांनी शांत राहून कुस्ती पाहत. लोको,
प्रतापरावजी शिर्के यांचा पठ्ठा किसान वंजारी येत आहे. कुस्ती जितली पाहिजे बघा तरी कशी माती चारतो त्याला. देशमुख तळमीचा पट्टा बाळू पाटील येत आहे. देशमुख तालमीचं नाव राखलं पाहिजे बरं का मालक. आता बघा तर तुम्ही काळजी करू नका मालक. काय का पवार काम तुला चालतो पवार तू काय चालतोस तू काय इला कुणावर तुमचं काय मारतो ये बा मला म्हणतो तर फार का भडगा आला तर मग हू जाऊ ना मारा मारी बाबा काय वस्ताद अकेले व्हायचं तेच झालं ना. काय सांगितलं तुम्ही बाबा आम्ही कुठे तिची कर काढली तिने वाकडे शिरलं संग्रामाने विचारा की खरं बाबा यांची काही चूक नाही. आता वस्तादांच्या अंगावर खाकरा काढून थुंकल्यावर कोण गप्प राहील. आम्ही पहिल्यांदा त्यांच्या अंगावर हात टाकला नाही. तेच ते आता काठीवर काठी पडल्यावर वाढत जातेस की म्हणूनच म्हणत होतो ईशाची परीक्षा नको म्हणून पण माझं ऐकलं नाही. जाऊ द्या झालं. आता राजच्याला तमाशाचा फड एकदा पार पडला म्हणजे मोकळ झालं संग्रामराव. आता मी काय तिकडे फिरकणार नाही. आबा मला सुद्धा तसंच वाटतंय की आपण जाऊच नाही. अहो असं कस डुयान डुया चालत आलेला मानपान आहे. अहो तुम्ही जाऊन फकस्त तेवढी सुपारी फोडा आणि मानाचं कडे देऊन या म्हणजे झालं. भास डोळ्याचा
काय मुक्ती आपण इथं यायच्या अगोदर नारळ फोडून मुख कृपांगणाने वाट बघितली असती तर आयला चेअरमन साहेबाला काम मान पण आहे का ना थांबा आम्ही आल्याची वर्दी द्या मला तेसनी माहित नाही होय वाघ जंगलात आला दोंड पट्ट्यात का करा करा सुरुवात करा मग सवाल लावून सुरू करा करतो जवाब द्यावा सोडिव माझा गुंतार सरसावून मी उभा राहिलो आतुर झाली जनता र र र र र अरे तुझ्या अकलची घेतो कसोटी घुमान घालतो खरोखरी चालत फिरत देऊळ कोणत दर्शन देते घरोघरी र र र र कोटी देव नांदती गोमातेच्या पोटीर अस गायच देवळ फिरत गोष्ट नवाही कोटीर आता पातूर खेळवल पर हौस अशी नाय फिटायची अक्कड बाजी सवाल करतो पकड नाही सुटायची देवा संगती दानव जमल समुद्र मंथन केलं चौदा रत्नाच भांडार सार उसळून वरती आल र चौदा रत्न घावली म्हणून जगाच पारण पिटल र भल्या भल्याच नजर मदन पंधराव कस सुटल र अरे नको आगाऊ शान पण शिकवू नको मस्करी ज्ञानाची अन पंधराव मी रत्न सांगून घेतो बिदागी मानाची र र र चौदा नव्हती पंधरा होती खून गाठ ही घाला हो पंधराव्याच नाव सांगतो मीठ म्हणती त्याला हो आता आहे का तुम्हा
मला ठाऊक सार कळल तरी भी वळल का वळल तरी भी जुळल का अन उत्तर याच मिळल का नारी पोटी जन्म नराचा मर्म जाणते दुनियार कधी कुठ ही घडली सांगा याहून उलटी किम यार रे 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 नऊ पोर अन एक पोरगी पुरुषा पोटी आली र सांग शाहिरा जगा वेगळी जादू कुठ ही झाली र रे 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 नाही नाही यो बोगस सवाल आहे तुमच्या बाण केला होता का पुरुषापोटी जलम अरे आमच्या नाही तुमच्या सगळ्यांच्या बाणी जलम दिलाय अस मग सांगा भाऊ कोणत्या बाण पोट फाडून जलम दिलाय त्यो अस सांग मायकाच कसा तावडीत गावलास राजा रे कसा जबाब देशील सर्जा रे अक्कल गेली तुझी कोणच्या गावाला लावला काय मा तू आपल्या नावाला अक्कल गेली तुझी कोणच्या गावाला लावला काळी मा तू आपल्या नावाला अर कसा तावडीत गावलास राजा रे कसा जबाब देशील सर्जा रे माऊलीच्या पोटी सारा हा पसारा जन्मला जन्मलो मी जन्मला तू वंश सारा वाढला शनि मंगळ बुध गुरु शुक्र अन राहु केतु नेपच्यून नववा चंद्र अन पृथ्वी धावी पोर पोरी घे वळकून नऊ त्या ग्रहाची नऊ पोर झाली र पृथ्वी पोरगी पोटाला आली र साऱ्याचा जलम ह्यो सूर्याच्या पोटी र संग्रामराव रिवाजाप्रमाणे मानाचं कडे देऊन कलाकारांचा सन्मान का ओ कुणाच्या हस्ती कडे देत आहे चेअरमन साहेबांच्या आतनच कडे द्यायला पाहिजे हो चालत आलेली परंपरा ही देशमुख घराण्याचा मान आहे तो ओ मानवाले देशमुख मोठ का चेअरमन मोठ चालत आले परंपरा मोडता का काय तुम्ही हो तुमची परंपरा गेले खड्ड्यात ते मोडून घाला आमच्या बॉयलर मध्ये चेअरमन साहेब तुम्ही उठा तुमच्या हस्ते करत द्यायला पाहिजे आणि इकडे नाही नाही परंपरा मोडून मी असं होऊ देणार अजून बाहेर नाही आलाय तर आम्हाला परंपरा शिकवायला लागला वय प्रतापरावजी मला वाटतं आपण पायरी सोडून मागू नये कुणाची पायरी काढताय असल्या पायऱ्या तुडून तुडून आम्ही वर आलोय मायला तुझ्या कुठे लागलंय ते रगत आलंय ते चला मालक आईला ही माणसं आहे ती का सोंग नाही नाही देशमुखाने आपल्या हाताने कळत दिलं तरच आम्ही घेऊ बरोबर आहे त्यातच आमचा सन्मान आहे अहो पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा मोडणार नाही आम्ही त्यापेक्षा कडे नाही घेता आम्ही परत जाऊ चला ध्यानात घ्या
एकाच वाडी तुम्हाला कायमची बंद करो. चंद्रमन साहेब तुम्ही एक वाडी बंद करा. पृथ्वी लई मोठी आहे. ही भाषा आमच्या हातनं विकडे घ्यायला पुण्याही लागती. चेअरमन साहेब मनाच कडं असं धुळीत फेकता. तुम्ही आम्हाला शिकवता काय? चला काय माणस संग्रामराव द्या मानाच. सोन्याचं कडं द्यायचं मान देशमुखांचा काय? एक ना एक दिवस त्यांचा मोठेपणा आणि खरंदाज पाठ धुळीला घेऊन टाक. परास्तीचं बळ आहे माझ्या अंगात. काय समजतात मग? नावाचा प्रताप आहे प्रताप. काय झालं प्रतापराव? आई साहेब हे लग्न मोडलं ही चोरी कमी होऊ देणार नाही. पण एवढा साखरपुडा झाला आता लगीन कसं मोडता येईल? बघा की कसं मोडतो. एक गाव दोन तुकडे केल्या गात. पण हे का कशासाठी उगीच का डोसक्यात राग घालून घ्यायची? आई साहेब आमच्या इब्रतीला धक्का बसलेला. अमक्या तमक्याच्या कुटी जन्माला आला म्हणून तो मोठा काय? देशमुखाचा घराणं मोठं का आम्ही मोठ? बाळातून वाळता सांगणार आम्ही नाही. आम्ही आमच्या कर्तुकीनं मोठा झालोय. पण बाबा माहितीच हे का डोसक्यात घेतलेस? आम्हाला कुठे अक्कल शिकवायची गरज नाही. आम्ही डोसक्यात घेऊ ते करून जाऊ. तुम्ही करशील पण लेकीचं वाटोळ होईल की एवढ्या मोठ्या घरंदाज घरात लेकी जायची? आई साहेब एकदा बोललात ते बोललात. पुन्हा त्यांचा मोठेपणा आमच्या समोर काढायचा नाही. आमचं डोकं फिरमिटला सारखं होते. एकदा लग्न मोडलं महिन्यात मोडलं. काय ग तुला काय कळलं का? काय ग अगं विजय मला तू लगीन मोडलं. काय म्हणतेस? होय होय काय बाय कानावर यायला लागले. अगं एवढ्या मोठ्या दणक्यानं साखरपुडा केला आणि लगीन कशानं ग मोडल? अगं ते चेअरमन मोडता घट. अगं काय म्हणतेस? पण का खरं कशावर ना? अगं खुद्द तुक्याची बायकोच मला बोलतो. म्हणजे चंद्रा बोलले काय तुला? उभय मग खरं असत एवढा सोन्यासारखं थळ असून काय म्हणून असं केलं? अगं हे तालिवारांची लहर काय करतील आणि काय नाही त्याचा नियम आहे. चल नर मला पाणी भरत. तंबाखू तुला रे. हा इडी आहे इडी नाही म्हटलं एवढी हत्तीवरनं साकार वाटली आणि सुहरी कशी काय मोडली म्हणायची? अरे बाबा आपली जत्रा भोगली बरं का जत्रा? असं मानाचं कडं देण्यावरनं पेटलं नव सगळं. आता दोघं एकमेकाचं वैरी झालं की नाही? पर तात्या कुणीतरी एकानं पडती बाजू घेतली असती तर म्हणजे कुणी घ्यायला पाहिजे होती म्हणतोस? हे बघा आता देशमुखाचा मान चालत आलेलाच आहे. खरं म्हणजे चेअरमनच पडतं घ्यायला पाहिजे होत. चेअरमन? अरे बाबा जुनं संस्थानिक जाऊन जवळजवळ हे नवीन संस्थानिकच झाल्यात. त्यांच्या डोळ्यावर धूर चढलाय धूर. आता ती पडती बाजू घेणार आहे तू? म्हणजे अजून खेळ झाला म्हणा की खेळ? होय. अरे बाबा यो साधा खेळ नव बरं का? लक्ष्मीचा खेळ आहे लक्ष्मीचा. हा थांबगणपा. अरे विजय त्यांचं लगीन मोडले. होय माझ्या बी काना आलंय. हा पण खरं कोणतं देवाला माहीत. थांब असं करू आपण त्या डायव्हरला विचारू. आता काकड्यावर आल्यात. विजय त्यांचं लगीन मोडलं खरं आहे काय? आता काय म्हणावं तुम्हाला? अरे हातातले काम सोडून इथे विचारायला आलाय सावं. अरे थोड्या मोठ्या गोष्टीत तुम्हाला काय करायचे? आणि उद्या एकाला दोन करून त्यासनी सांगितलं तर काय गत होईल आपली? हा शहाणं जायचं कुठलं लागा का मला? स्वतःचे सुखळे घेऊन माफ काढे सहज पडले या लोकांना. काय आणलं तुम्ही? सकाळपासून जेवला नाही तुम्ही.
लिंबू पाणी आणले. बलत्या टायमाला लिंबू सरबत आणायला कुणी सांगितलं तुम्हाला? जा चाल देवा. ताई शेडे, ताई शेडे कुठं मेलाय तू? सोय काय केली सख्या? तू क्या तिकडेच गेलेत की? कवा गेलं? झालं तास दीड तास झाला सर. अजून कसे आले नाहीत? अजून ये का आलेच की? कामगिरीच काय झालं? ते घेऊनच आले की. शाबास. कोण आणलं? आपली रत्ना कंपनी. रोज आम्हाला नवं नवं लागतं माहित नाही वय तुम्हाला. रोज तुम्ही आम्हाला शिळी वाकरच खाऊ घालता. जा कुणीतरी नवं घेऊन या. अंगाची लाई लाई झाली. आत्मा थंड झाला पाहिजे. एकदा लवकर
बाबा संग्राम ब्रँडेज का सोडलंस कपाळाचं अबाई दुसरी पट्टी लावली ना ते तसं काही काळजी करण्याचं नाही ना नाही अबा बिलकुल काही संग्रामराव खाली मामा आल्या असं होय ए चंद्र चाललास कुठं ते बँडेज कापूस हे ते भांडण सगळं आवरून ठेव आवरतो की मामा नमस्कार औ क्षण चांगलं केलं सा संग्रामराव पैशाला लई माज आल्या का झाले त्यासनी तुम्ही भी आपला मान सोडला नाही सा हे लई बरं केलं सा मामा मी स्वतःहून काही त्यांचा अपमान केला नाही पण आता तेच अरेरावी करायला लागले अरेरावी अरे सत्तेची नशा चढल्या का झाली त्यासनी ती उतरली सा हे लई बेस केलं सा कसलं बरं घेऊन बसलाय तुम्ही जे झालं ते काय चांगलं झालं नाही परवा साखर पुडा झाला नाही तवर हे असं तुम्ही काय काळजी करताय साहेबा अहो हे लगीन मोडलंय लई बरं झालं अहो असल्याची सुविधाच नको आपल्याला ती काय माणसं आहेत होय माणसांच्या रूपातलं पशु आहेत ते पशु अहो साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊस वर रोज काय काय चाललेलं असतंय ठाव नाही तुम्हाला दारू काय पित्या बाया काय नाचिव त्यात सगळा नंगा ना आशांच्या घरातली लेख सून म्हणून आणायची होय आपण आबा मी म्हणतो झालं हेच बरं झालं देवाच्या दयेने सुविरिक मोडले लई बेस झालं आणि पुरीचे काय तोटा पडला आपण असल्या 56 पुऱ्या उभ्या करतो का आलायचा तुम्ही इथं कुणी आवाजलं धाडलं होय तुम्हाला का तुमचं गटर करून ठेवलं इथं तुम्ही जरा गाबा साहेबा नाती गोती इसरून पायातला जोडा फेकण्यापर्यंत मदत केली यांची चला चला मॅडम उघड्याला पण घरच्या लोकांच्या चुकीबद्दल मला काही शिक्षा मी असं कोणता अपराध केलाय कोणती चूक घडली माझ्या हातून बरोबर आहे तुझं तुझी काय चूक नाही पण यांच्या भावाला मात चढाय तो म्हणूनच भावाच्या चुकीबद्दल क्षमा मागायला आले खरंदाज खराणा आहे तुमचं तुम्हीच आपलं मन आफाळ एवढं मोठं करा काय मन मोठं करा भर जत्रत मान हरी झाली ती ती चूक पोटात घालून घ्या पदर पसरते मी तुमची कोण तू आणि कुणाच्या दारात पदर पसराय लागलीस कुणा भिकारण्याची पोर नव्हा तू वर्षाला 4 कोटीची उलाढाल करणाऱ्या चेअरमॅनची भण आहे तू या भिकारण्याच्या दारातून पदर पसरतेस दादा जीप सांभाळून बोला जीप फासडून टाकीन पुन्हा बोल पुन्हा बोलते ऐकायचंय दादा जीप सांभाळून बोला तुम्ही कुणाची बोलतायचं भान आहे का तुम्हाला कुणाशी मी तुमची बहीण असले तरी आता देशमुखांची सून आहे दादा या घरंदाज घराण्यातील लक्ष्मीला शोभेला असं बोला अगं कुठली सून आणि कुठली लक्ष्मी लगीन व्हायच्या आधी सून होतीच काय प्रतापराव आजवर बोललो नव्हतो आता बोलतो ज्या दिवशी साखर पुढा झाला त्या दिवशी आबा देशमुखाचे सोन झाले तर लगीन झालं नसलं म्हणून काय झालं उद्या करू लक्षात ठेवा प्रतापराव की विजय मला माझी सोन आहे अव कुणाला सांगताय असं लय बघितल्या सोन करून घेणार सोन कर ए विजय मला मग काट माझ्या संग इतकी का तमाशा करून घ्यायचाय तुला दादा एकदा सांगते मी येणार नाही मग कुत्र वडलं का धडारधार वडत नीन प्रतापराव ओढून नेण्याची भाषा कुणासमोर करताय ही पत्नी आहे माझी शाबास संग्रामराव अरे बघतो की कोण अडवत ते दादा मी का तज्ञ नाही चांगली संज्ञा नाही आणि कायद्याचा अभ्यास करून वकील झाले हे विसरू नका या बलदंड बाबाशी टक्कर देण्यासाठी तू वकील झालीस मन की कुणी सांगावं कदाचित ही परमेश्वरी योजना ही असेल जावा ना खुशाल जा लक्षात ठेव खवळलेल्या नागाच्या शिपटीवर पाय दिलास तू आकाश पातळ एक करून टाकीन ठीक आहे काय कराल ते बघून घेऊ मग राम राम शाबास पुरी शाबास त्या कुलवंताच्या घराला सोबल अशीच मागलीस तू अशी ते लेख सोन म्हणून मिळाली आणखी काय पाहिजे खरंच लक्ष्मी तुझ्या रूपानं या घराण्यात नाव आणखी उजळून जाईल काय संग्रामराव आता एकदम मुतूर मिळत लावायची कस Thank you.
आपण आईचा आशीर्वाद घेऊया. महाकाय भावाला डावलून तू कशी काय आलीस? हे धैर्य कसं दाखवलंस? धैर्य स्त्री एकदाच आणि एकाच पुरुषाला वरते. ज्या दिवशी आपला साखरपुडा झाला त्या दिवशीच मी तुम्हाला वरलं. कायमची तुमची झाली माझी. मला कळलं सुद्धा नाही. मी केव्हाच उठून सडा आंघोळ वगैरे करून घेतली. तुम्हाला उठवणार होते मग, पण तुम्ही साखर झोपेत होतात आणि गालातल्या गालात खुदू खुदू हसत होता. पण काय हो, स्वप्नात एवढं काय पाहून हसायचं चाललं होता? साखर झोपेत गोड गोड खात होतो. गोड गोड काय सांगू? तुम्हाला दुसरं काही सुचत नाही वाटत? मला एका गोष्टीची मोठी गंमत वाटते. कसली? अग, तू एवढी शिकलेली आणि लग्न होताच नऊवारी साडी कशी काय नेसायला लागलीस? अहो, कॉलेज आणि घर एक फरक नाही का? कॉलेज मध्ये होते तोवर सहावारी साड्या नेसली. आता ह्या घराला शोभेल असं नको का राहायला? आणि दुसरं असं, शिकले असले म्हणून चांगल्या गोष्टी चांगल्या चालीरीती सोडून का घ्यायच्या? पण हे पा, तुम्हाला नवारी नेसलेलं नसेल आवडत ना, तर मग नाही नेसणार. मला नाही आवडणार. अगं, नवऱ्याची शोभा काय आवरच आहे. एवढा सौंदर्याचा भोगता राजा रविवर्मा, तो सुद्धा नववारी पाहून भारावून गेला आणि त्याने सगळ्या देवतांना नववारीत चित्रांकित केलं. खरं सांग काय, तूही मला अगदी तशीच दिसतेस. बरोबर, जात तोंडून घ्या. त्या चंदरला माझं टूथपेस्ट आणि टॉवेल बाथरूम मध्ये ठेवायला सांग. चंदरला सांगू? हे का, याच्यासाठी घरात नोकर नाही? नोकर आपल्या माणसाचा स्वतः करण्यात जो आनंद आहे तो नोकरांनी करण्यात नाही. अग, पण यालाच तर शिकलेल्या मुली नवऱ्याची गुलामगिरी असं म्हणतात. गुलामगिरी? या गुलामगिरीतच किती आनंद आहे हे ज्यांना उमजत नाही त्याच असं म्हणतात. आणि सांगू काय,
आई झाल्यावर मुलाची सेवा करावी लागते म्हणून त्याला एक गुलामगिरीच म्हणायचं का? वा विजया वा, आज मला कळलं की विचारांना सुद्धा सौंदर्य असत. असं तोंडावर कौतुक करू नये बायकोचं. ठीक आहे, तुम्ही वा बाहेर, आम्ही कौतुक करत बसतो बाथरूम मध्ये. पण लवकर आठवा हा, मी चहा ठेवते. आज आमच्या चहात साखर टाकायची नाही. का? का सांगू? तोंड खूप गोड झालंय. चला काहीतरी, लवकर या हा, मी चहा ठेवते. कोण तू? निहारी घेऊन आले तुमच्यासाठी. निहारी? अगं तू कशाला आलीस? चंदरला नाही का पाठवायचं? का? आमच्या आजचं गोड लागत नाही. गोड लागत नाही? तुझ्या आजचं विष सुद्धा गोड लागेल. ईश्वर काहीतरीच काय बोलताय, चला. आज मी तुमच्यासाठी शिरा करून आणलाय. असं? वा विजया, आज शिऱ्याची गोडी काही वेगळीच आहे. हो, तो शिरा नाही ते उपीट आहे हा शिरा. खरं सांगू विजया, बायको जवळ असली ना की गोड आणि तिखटातला फरकच कळत नाही, सगळंच गोड लागायला लागतं. पुरे पुरे. मनाला प्रीतीन हाक ही दिली साज घातली. मनाला मनाला ग मनाला 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 ग मनाला मनाला. असते अशी जादुही कशी फुलविते मदना लाग फुलविते मदना लाग. मनाला मनाला ग मनाला 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 ग मनाला मनाला. नदीला सागर दिस लागल पिस खळखळत्या पाण्याला ग खळखळत्या पाण्याला. अशी कशी ओढ बाई अस कस वेड विचारू कुणाला. मनाला मनाला ग मनाला 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 ग मनाला मनाला. मनाला.
जीव होई बावरा चांद पाखरा मिठीत ये मिलना लाग मिठीत ये मिलना लाग मनाला मनाला ग मनाला 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 ग मनाला मनाला काका तुमच्या कपाशीवर बोडक्या रोग पडलाय त्याच्यावर ताबडतोब बोंडो मिक्सरचा फवारा मारा बोंडो मिक्सरचा फवारा म्हणताय होय बर आणि आपले हे आमच्या आंब्याच्या झाडाला फळ का होत रे ना बाकीच्या झाडासनी 5-7 वर्षात फळ लागतं आणि आमच्या झाडाला 12 वर्ष झाली की हो तात्या मी सांगू अजून वयात याचं असेल होते वयात वयात याला का ती बाई आहे होय हे पा तात्या झाडाच्या बुंध्याला 1 इंच गोलाकार कच घाला कच सबंध नाही अर्धा आणि त्याचं पाणी तोडा म्हणजे तिचं पाणीच तोडायचं म्हणता होय हे माझी मिरचीचवर काही ना हो किती बी पाणी घातलं तर त्याचा काही बी उपयोग नाही बघा असं रोप लावण्याला खत दिलं होतं का खत खत मिळतंय कुठं हाय म्हणून द्यायचं का नाही म्हणून द्यायचं का सोसायटी मधून खत मिळत नाही सोसायटी संग्रामराव तुम्ही आम्हाला भी सांगितलं यो फवारा मारायचा त्यो फवारा मारायचा पण आणायचा कुठं होय समज पंचच खात्यात की आम्हा शेतकऱ्यांच्या हाताला लागू देतात कुठं अहो मग चेअरमन कडे तक्रार करायची चेअरमन ह्या चोरांच्या हातात आमदारखान्याच्या किल्ल्यान हवं ह्यांच्याच तंत्रानं सगळं चालतंय की होय तर आता तुम्ही आलाय तिथं दिसेल त्यांची एक एक चक्कल तुम्हाला होय पुन्हा औंदा निवडणूक आली या आणि माझी तर खात्री आहे हे चोर पुन्हा निवडून येणार बघा आणि 5 वर्ष असली खायला रान समद मोकळ अहो मग तुम्ही अशा लोकांना निवडून का देता आता का अहो हे समद लक्ष्मीचं खेळ आहे ती होय आणि ती भामती लक्ष्मी बी त्यांच्याच पायशी लोळून घेते आहे की असू द्या होता बर तुम्ही माती आणली होय आणली की तुम्ही असं करा तुम्ही उद्या या तोपर्यंत मी तपासून ठेवतो बरं चला निवडणुकीच्या पोस्टरच सॅम्पल द्यावा यांनी डोकं भिरमाटलंय आमचं त्यातलं कांत समोर आणणं जावा मालक असं करू नका होय हे डोसक्यातनं काढा अहो निवडणूक तोंडावर आली होय अरे पर डोसकं ताळ्यावर नाही नव आमचं केवढं ताळ्यावर आणायचं निवडणुकीच्या दमदुमीत समजही सरतय बघा आता प्रचाराचं रान उठवाय पाहिजे नाहीतर सोन्यासारखी सत्ता हातातली निघून होय अहो एवढी निवडणूक पार पडू द्या निवडून या मग 6 वर्ष घोर नाही हा मग मागायचं तुमच्या मेवण्याकडं मग त्याच्याच माग लागायचे ऐंटा आम्हाला घोटाळा करू नका
अहो हातात सत्ता आहे तवर सगळं आहे, सत्ता गेली म्हणजे कोण विचारणार आपल्याला? होय लिंबू पाणी सांग. हो वैले साहेब लिंबू पाणी आणा. हे पोस्टर बघा, समद्या तालुक्यात जा लागलं पाहिजे. शिवाय समद्या तालुका दोन तीन वेळा फिरून पालता घातला पाहिजे. एवढा टाईम आहे कुणाला? अहो तालुक्यात 60 गाव आहे. हे बघा चांगले काय 5-50 हजार छापून टाका. जशी चांदणी चमचम नदी आवडा जीवा गावात होईल शोभा हे वागण बरणी आवडा जीवा. अगं बघा तुम्ही हायब्रिड दिसते. वय कवाळी उभं राहिला तर कळलंच नाही. आता तुमचं आमच्याकडे लक्ष कुठे? तुम्ही आपल्या नादात दंग कसं काढणार म्हणतो? नाही हे ब्याची कंस वर ठेवत होते. बस की बसल तर चालेल ना. काय बाई हे कोड्यातलं बोलणं? अहो घर तुमचंच आहे. मस आम्ही आमचं घर समजतोय पण ते तुम्ही बसा म्हणलं पाहिजे ना. बर बर बसा. बाकी तू केला हे हायब्रिड चांगलं सापडलंय बर. होय जोडी बघू बघायचे जाऊ की आता. थांबा थांबा तस कस जमतय तस नाही जमायच. सोडा बघू सोडा म्हणते ना सोडा. सोपतो भाई तुम्हाला हे अवा हाताला येत नव्हतं म्हणल. कोण बालक तुम्ही इथं? म्हणजे तुम्ही इकडे ना आम्ही तिकडे असं झालं वाटतं. तुमच्या जोर आम्ही निवडणूक कशा लढवायचे रे? अप्राबत फेऱ्या काढायच्या, 10 गावचे पुढारी बोलवायच्यात, सभा घ्यायच्यात. 500 रुपये. आणि चंद्रा तू बी जरा धुमधडक्याने प्रचार करायचा बरं का. हळदी कुंकू समारंभ सगळं आपल्याला व्यवस्थित झालं पाहिजे ना. करते व्यवस्थित लागा कामाला. रोज जाऊन त्या मेला मालकाची फुकटची दार ढोसा की. आता काय झालं ते सांगशील का? नाही आता काय सांगायचं तुम्हाला? असं मिंद करून तुमच्या बायकर हात टाकणारा चेअरमनचं चमच तुम्ही? तुम्हाला काय सांगायचं? आता हे चेअरमनच्या हे आमच्या चुलीत पट गेला काय? तू का घ्या तुमचं दुसरं चमचं आलं. काय होईन काय झालं? अहो पण आमच्यावर का सक्रांत हे सांगतील सगळं तुम्हाला. तू का काय बांगड आहे? सगळं सांगतो तुला. बस आईला या चेअरमनच्या धरून काय झालं? अरे आम्ही घरात नाही ते बघून आमच्या बायकोच्या अंगावर हात टाकला की त्यानं. अस म्हणजे शिद्धपातूर हात गेले त्याची? त्याचा काट्यानच काटा काढला पाहिजे आपण. सख्या त्याला असा खापल्ले बिगर माशाची मला चैन नाही पडायची. नाही तू क्या अशी डोसक्यात राग घालून नाही चालायचं. तुझ्या खापल्ल्यानं मरणार नाही तो. लई वरपर्यंत हात आहे त्याच, उलट तूच फासावर लटकशील. अरे मग काय करू म्हणतोस? मी सांगू काट्यानेच काट्या काढूया आपण त्याचा. कसा? निवडणूक जवळ आली त्या संग्राम रावाला प्रताप रावाच्या विरुद्ध निवडणुकीत उभा केलं तर सुपारी घ्या. बाबा ताई काय या एवढ्या अक बसे घेऊन जावा जावा बाबा. काय बाबा ताई अभ्यास बरा चाललाय ना. बाकी काय म्हणत आता हे निवडणूक म्हणजे नुसतं सोंग आहे बघा. होय बरोबरच आहे. अहो हे सगळं आतल्या अंगाने ठरलेलंच असतंय. कुणी कुणाला मत द्यायची ते. बाकी ही माणसं पुन्हा निवडून आली की गावाचा सुपडा साफ करणार आणि गावात नाचणाऱ्या बायकांचा थुडगुस आणि दारूचं अड्डे. बरोबर आहे. राम 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 राम. आणि इकडे काय जरा ते काम आहे. काम कसलं? निवडणुकीच. निवडणूक
म्हणजे आम्ही बोललो तर चालेल बोला बोला. म्हणजे प्रतापरावा विरुद्ध संग्रामरावा सारखा बलदंड माणूस उभा करा. म्हणजे तुम्ही हे आम्हाला सांगताय म्हणजे अचितच आहे म्हणायचं. त्याच काय हो गावच्या भल्यासाठी आम्ही तुम्हाला सांगायला दुसरं काय बी नाही. होय म्हणून म्हणतो त्या काय बी करा पण संग्रामरावच नाही या निवडणुकीत उभं करा. नाही ते सगळं खरं आहे पण ते ह्या असल्या राजकारणात पडतील का नाही शंकाच आहे. होय आता तुमच्यासारखे चार माणसाने सांगितल्यावर मानव घेतील किती. अहो गावातल्या 10 भल्या लोकांनी धरणं धरून बसायचं. अहो तात्या तुम्ही काका देसाई मगदूम बारटकी हे ते सगळ्यांनी जाऊन आग्रोश धरायचा काय नाही म्हणत्यात. हे नव तुम्ही दोघं शिरक्यांचं पहिल्यापासून एवढं चेलं एकदम कसं काय त्यांच्यावर उलटलं असावं. खरं सांगू का तात्या पोटासाठी नोकरी केली होती पण हे गावाच्या भल्यासाठी सांगते. अहो ह्यो बाबा आणि सत्तेवर आला येत्या 6 वर्षात समज गाव नसवलं बघा अहो अख्खा साखर कारखाना सताळाला जाईल. लई पैसे खात्या तात्या लई पैसे खात्या. अहो काय सांगायचं आतल्या अंगानं बेनशिक्केची साखरेची पोती किती इकट्यात या आम्हा दोघांनी ठावय. नुसती पोती इकून थांबत नाहीत लई ठिकाणी भुसकी पाडल्या. अहो साखर खात्यात गाड्यातलं पेट्रोल खात्यात खरेदी केलेल्या सामानातलं कमिशन खात्यात सारखे 10 अंगाने पैसा वाढते. म्हणून सांगतो तात्या संग्रामरावासारखी भली माणसात पडली पाहिजे. राबणाऱ्या शेतकऱ्याचा पैसा ह्यो असा वाया चाललाय. होय आपण बी प्रयत्न करायला पाहिजे. अहो आतल्या अंगानं आम्ही बी तेची मदत करणार आहेच की पण झाकून करू करू संग्रामरावासनी बी उभं करू. अहो संग्रामरावासनी नुसतं उभं करा येतातच बघा निवडून काय. होय ठीक आहे बघूया आपण आबासनी विचारून काय काय करायचं ते. होय पर ती आम्ही दोघे इथं आलो तो म्हणून सांगू नका बरं. होय पर तुम्ही बी दिल्या शब्दाला बेमान होऊ नका म्हणजे झालं. असं कस अहो नाहीतर आम्ही आलोच तू कशाला इथवर. होय बर निघू या निघतो काका बघूया आवाज विचारून काय काय करायचं ते. पण संग्रामराव मात्र या निवडणुकीला उभा राहायला पाहिजे हे मात्र. बघा तुम्ही म्हणताय ते सगळ्या खरं आहे पण आपल्यासारख्याने या राजकारणात पडावं असं मला काय वाटत नाही. ही सत्ता स्पर्धा लई वाईट असते नाना कलागती लावते हे माहीत असता मुद्दा म्हणून त्या चिखलात आपण का पाय ठेवायचा आणि या राजकारणात कुणाचं भलं झालंय. म्हणून म्हणतो संग्राम नयात उडी घ्यावी असं मला काय वाटत नाही. पर आबा लोकांच्या कल्याणासाठी नको का करायला हे. मग एवढं दुष्काळात गावाला कशाला वाचवलं असं तुम्ही. ते बघा ते निराळ हे निराळ आबा हे एक जनसेवाच आहे. बघा बाबा मला जे काय वाटतंय ते मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही या बाबतीत संग्रामचा सल्ला घ्या. आबा आबा मला वाटतं लोकांच्या हितासाठी आपण ह्यात पडायला हवं. त्यासाठी काही सोसावं लागलं तर काय हरकत आहे. गोरगरीब शेतकरी हा कारखान्याचा शेअर होल्डर आहे. त्या लोकांना हे लोक जर का असं नाडत असतील तर आपण फक्त उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं. नाही जनतेच्या कल्याणासाठी आपण निवडणूक लढवायला हवी. हे बघा संग्राम त्या राडीत पाय ठेवायच्या आधी तो चिखल आपल्या अंगावर ओढल याचा विचार करा म्हणजे झालं. मामंजी मी जरा बोलू. आपण म्हणता हा पलायनवाद आहे हा भित्रीपणे आपण सोडला पाहिजे. मला वाटतं गावच्या भल्यासाठी यांनी आव्हान स्वीकारावं. बरोबर आहे मंडळी माझी मान्यता गृहीत धरून चला. आबा आता तुमचं काय म्हणणं नाही नव. आता संग्रामरावनेच होकार दिल्यावर माझं काय म्हणणं असलं. काय हरकत नाही चला मंडळी तयारीला लागूया. चला चला मालक कळी का खबर. काय रे संग्रामराव उतरलेत की निवडणुकी. काय म्हणता म्हणजे तुम्हाला अजून पत्त्याच नाही का. ऐकलं नाही अव समद पॅनलच्या पॅनल उभा केलंय त्यांनी. वे समद डायरेक्टर बोर्ड काबीज करायचा इराव चाललाय. परिवार तर आमच्या कानाव कशी आली नाही. अहो काय रस्त्यानेच तसं चिजलं काय. अहो निवडणुकीचा फॉर्म भरायला चांगलं वाजत गाजत मिरवणुकीला गेलो तेव्हा आम्हाला कळलं. वे म्हणून लगून लगीन सांगायला आलंय. मालक निवड पाहिलं का कसे निस्त तुमच्या बने बरोबर लगीन करून गप बसलेलं नाही. आता तुमच्यावर अहो बसाय मागत्यात. आईला त्या बियाण्याचा सत्कार आम्ही केला की रे. हुई की
अहो स्वतःच्या हाताने तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली जा होय की अहो कुऱ्हाडीचा दांडा गोत्याच काय होणारच की काय काय होणार आम्ही काय झोपलं काय बाराबर पैसे सोडू 100 लागू दे 200 लागू दे कार्यकर्ते इकत घेऊ रोजारी माणसं लाव प्रचारकानुसार ठराव लाव आता गदारोळ उडवून द्या साधा सभा घ्या चार चार कलापत्र द्या येऱ्याचं ताज जसं ढवळून निघते का नाही सगळा तालुका ढवळून का काय लागेल पैसा माझ्या कोणत्या चला लागल तेवढ्या संध्या पैशाचा हिशोब कसा द्यायचा फोन मागतो हिसाब तुम्हाला बिन हिशोबी पैसा आहे बिन हिशोबीत खर्च करा माझ्या इब्रती उठला काय गावतच त्याला इंगा सगळ्या पॅनलच्या पॅनल कोसळून टाकू 10 गावचे ढोल बोलवा 30 गावच्या बैलगाड्या बोलवा जंगी मिरणूक काढा वाटत जेवढा पैसा खर्च होते आता पैसा करलो उगवणारच की आता पैसाच करायचा 4 दिवसात रंग पालटला पाहिजे पार झाडून सगळं मतदार खरेदी करतोय बघा याद्याच घेऊन म्हणतो की उभं का मोठा तुम्ही का उभं नाही तिचा दा तीच पुन्हा गवळ टायमाला काय द्यायचं अक्कलच नाही तुम्हाला हे काय शाटे जी तयार आहे चला यार या पैसे 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 शिरक्यांचं घ्यायचं आणि मग तुम्हाला द्यायचं शिरक्यासनी नव संग्रामरावासनी पुढे उघड तुम्हाला संग्रामरावासनी मत द्यायचं नमकर अरे अगदी चिकटून लावायचं बरं का चिकटून लाव बरोबर जाऊ दे त्याला लागू दे अरे बिबळ्याच्या उरावर बसला पाहिजे आमचा शिव उरावरच बसवायचा की त्याला अंगाशी आता बसू दे बोंबलत ए सगळीकडे असंच लावायचं बरं का आपल्या फॅक्टरीचे लोक बरं का आणि बॉम्ब कोणाच्या नावानं मारतात बघा म्हणाल आता तुम्ही बघूनच घ्या नीट माणसं बघून घ्या उद्याच्या उद्या नोटीशी काढा साले असले घर भेदे औषधाला आपल्याकडे नको बोला रे या बाजूला बिबळ्या वाघ दिसला की शेण मारायचं अरे बिबळ्या वाघ दिसला की शेण मारायचं दिसला बिबळ्या की बारशी दिसल्या बिबळ्या की बारशी चला मुहूर्त करा बघू चला Yeah.
कोण हे बारा शिंगे की मालक अहो आपले पुष्टू शेण मारले आता मात्र हात झाले बर का मालक त्यांची आपल्या पोस्टर शान मारले नव्हा त्यांनी आपण त्यांची तोंड काळी करू पोस्टर वर शेणकाला मारण्यात आल्याचं माझ्या कानी आलं असल्या घाणेरड्या गोष्टी घडता कामा नाहीत अहो पण संग्रामराव आमच्यापैकी कोणी केलेलं नाही घ्या माझी शपथ तुमची ठीक आहे हे पहा वातावरण बिघडेल अशी कुठलीही गोष्ट घडता कामा नये कोणत्याही परिस्थितीत आपली साधन सूचिता आपण सोडता कामा नये कबूल हे आज मशाल मिरवणूक काढायची ना काढा वा पुढे तुम्ही आलात आज इकडे फिरकायचं नाही चला चालते वा जा म्हणतो ना काय झालं कामगिरीच फक्त झालं ना आपण सांगितलं आणि आम्ही केलं नाही असं कधी होईल निवडणुकीला उभा राहिला काय सुंदर गाव त्याच्या माग आहे ना ताई सिटी त्याने घेऊनच येत आहेत तिथं काव बघ आजच ताई सिटी धरला हे गुलाब 70 आणि ते लक्ष्मण पिस्टी बॉम्ब का बनवलं त्याने तयार करूनच ठेवल्यात सगळं नुसतं आता ओढवायचं बघा पहिला दिवाळ सण काय त्याचा ऐन दिवाळीत दणका उडवून देतो ध्यानात ठेवा कुठं फुटता कामा नाही या कानाचं त्या कानाला कळता उपयोगी नाही काळजी घ्या ताई शेट्या गाडी तयार आहे सर मागच्या डिग्गीवर दुसरा टाका टपावर इंजिन साबूत राहिलं पाहिजे गोड मालक
काढा गाडी. बस काही शेडे. हा सर. आता एकदम निघायचं ते पोलीस ठाण्या. नाटक वाटायला नको का? गळा कापतो काय माझा लेखा? करतात ते खरं वाटायला पाहिजे. लय शाना आव तो पट्टी बांधू. चल शेटे. हा सर. चल एकदम पोलीस ठाणा. अहो आज दिवाळी आहे. उठा ना. अहो उठा ना. Oh.
खटल्याचा निकाल लागेपर्यंत तुम्हाला या तळघरात राहावं लागेल. मालक बंद करा. मला धोका नाही पत्करायचा. कल्लापा जी तांटवंचा जाऊन आलात. सांगितल्या प्रमाणे केलं. सगळं व्यवस्थित केले. बॉम्ब कुठं पुरलं? वस्तीला का बांधाला? बॉम्ब आणि आशेडची बाटली त्यांच्या वस्तीवरच पुरली आहे. पण कानटोपी गुंडाळून त्यांच्या पडद्यात टाकली. बक्कम पुरावा झाला. या चक्रातून तो नाही सुटायचा आता. चला संग्राम. बाबा बाबा संग्राम. अरे काय झालंय बाबा? काय झालं कसं झालं हे मला सुद्धा माहित नाही. साहेब साहेब हे सगळं कुभार नाही हो. आमचा संग्राम असं कधी करणार नाही हो. आमचं घरण तरी विचारत घ्या. अहो तुम्ही वतनदार देशमुख आहात ते सगळं कर, पण मला हे सांगा त्या रात्री संग्राम घरात होता का? अहो तू प्रचाराला गेला होता. घरात नव्हता ना म्हणजे संशयाला जागा झाली का नाही? नाही हो. नाही साहेब, माझ्या संग्रामाच्या हात ना असं कधी होणं शक्य नाही. कधी होणार? हे बा आमच्याकडे कम्प्लीट आल्यानंतर तिचा तपास करणं आमचं काम. तुमची जी काय बाजू असेल ते कोर्टात मांडू शकता. जा तुम्ही. चला बाबा. युअर ऑनर, आरोपी या पिढीच्या श्रीमंत घराण्यातला असून गावचा वतनदार आहे. गावावर त्याचं वर्चस्व आहे. त्याला मोकळं सोडल्यास साक्षीदार फोडण्याची शक्यता फार आहे. तेव्हा गुन्ह्याचं गंभीर स्वरूप लक्षात घेता आरोपीचा जामीन मान्य केला जाऊ नये अशी आपणास विनंती आहे. बरोबर आहे. सर्व गोष्टीचा विचार करता आरोपीचा जामीन नाकारण्यात येत आहे.
थांबला सका आबा हाँ काय काय करायचं जामीन मी नाकारला सगळंच कसं इलाज कुठलं म्हणायचं पैशाचा पाऊस पाडू पण त्याला लटकवला पाहिजे जावयाची कट घेऊन काही सांगणार असाल आम्हाला काय ऐकायचं नाही सांगून ठेव जा काय करू लेकी पायी आतड तुटत बाबा प्रतापराव तुम्ही मनावर घेतलं तर इकडचा डोंगर तिकडं करशील रक्तानं नातं जोडलेलं आहे ते एवढं त्याला सोडवून आणायचं करा बाबा मी तुमच्या हात जोडते का जावयासाठी एवढी कळकळ आम्ही मेलो असतो म्हणजे अरे आम्हाला बी तुम्ही जलन दिलाय नव स्वतःच्या पोराची कळकळ नाही जावयासाठी आतडं तुटतंय तुमचं वा माऊली मातोश्री धन्य झालो ऐकून बघ धन्य बघा त्याला तुरुंगात खडी फोडायला पाठवीन तवाच आमचा आत्मा शांत होईल सांगून नाही 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 काय बी म्हण संग्रामराव असं करतील असं मला नाही वाटत मग असं कसं झालं हे कोणी केलं म्हणायचं मी सांगू असली कळणी करणारा माणूस पृथ्वीतरावर एकच आहे आणि तो म्हणजे प्रतापराव मी म्हणतो आपण एवढं त्याच्या पुठ्यातलं आपल्याला सुगावा कसं काय लागला नाही म्हणायचं ती वेळ खोडच आहे बाबा काय थांब पत्त्याच लागत नाही मी सांगतो ही गुण त्या ताई शेट्याला ठावा असणार ते कस मला सांग हा बम गाडीच पडला ना होय गाडी कोण चालवत होते हा शिव धागा बरोबर आहे गुत्यापा उलगडला तर त्याच्याकडनंच उलगडणार जाते कांदा देखील ताई शेट्टी ए ताई शेट्टी कोण आहे कोण आबा देशमुख या 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 ना बसा बसायला नाही आलो बाबा मला एवढं खरं खरं सांग त्या दिवशी तूच गाडी चालवत होतास हो खरंच माझ्या संग्रामने बॉम्ब टाकला हो संग्रामरावनीच टाकला नाही मला संग्राम असं करणार नाही करणार मला खरंच सांग खरंच माझ्या सगळ्यांना पाम टाकला काय शेट्टी मला खरंच सांग खरंच माझ्या सगळ्यांना पाम टाकला हे काय काय नाही जेवत नाही सर नाही मला भूक नाही काय शेट्टी मला खरं खरं सांग खरंच माझ्या संग्रामने बॉम्ब टाकला देवा मी चुकलो मी खोटं बोललो एका देव माणसाशी मी मगाशी खोटं बोललो पोटासाठी अन्नासाठी करू नये ते केलं मी देवा चुकलो मी पारू काय सांगू तुला मगाशी मी आबासाहेब देशमुखांशी खोटं बोललो करू नये ते केलं खोटं बोललो संग्रामरावने बॉम्ब टाकलं हे खरं नाही ग सगळं खोटं आहे ते अगदी कुमान रचलंय
आपल्या मालकाने स्वतःच्या गाडीवर स्वतःच बॉम्ब टाकला आणि आर घेतला त्या संग्रामरावावरती. देवा मी चुकलो, मारू मी खोट बोललो, मी एका देव माणसाची खोट बोललो. काय रे धनंजय? आबा देशमुख ताईसाठी गेला होता. काय? मी स्वतः बघितलं. मला वाटतं त्याला फितूर करतात की काय कोणास ठाऊक. साहेब एकदा का ड्रायव्हर फुटला तर सगळं भिंग फुटल आणि धाव अंगाशी. धाव अंगाशी. येणार कसं काय फास लावला असेल? फास लावून घेतलाय का कुणी लावलाय काही समजत नाही. सगळे म्हणतात तिने फास लावून घेतला असेल, पण मला नाही खरं वाटत. बराबर आहे, मी सांगू पारू, ह्याने कोणाचं काम नाही. हे भिंग फुटू नये म्हणून त्याच नल्लाकनं तुझ्या नवऱ्याचा काटा काढला असेल. मला बी तसंच वाटतंय. त्या दाटगे सुराशिवाय दुसरं कोण असं करणार? आमच्या सारख्या गरीबानं त्यांचं नाव तरी कसं घ्यावं? उद्या घरात आरावंद नांगर फिरवलं तर काय करू मी? नाही नाही पारू, असं होता कामा नये. असलं नल्लाकांच्याच घरा दारावर नांगर फिरला पाहिजे. तू काळजी करू नकोस, मी बघते त्याचं काय करायचं ते. माझी तर खात्रीच झाली. असं म्हणते मग काय? तर असल असल, त्याच्या बिगर असलं कारस्थान दुसरं कोण रचणार? दिवस दैत्य असला पाहिजे. ओ किती मी तुम्ही झडती घेतली तरी काय गावणार आहे मला सांगून पटत नाही. काय आमचे हे सगळे आबरूज घ्यायचे ठरवलंय तुम्ही, काय करायचं? देशमुख साहेब माफ करा, माझा नाही इलाज आहे. चला रे तपास करूया. खरं सांगू तुम्हाला, ही संधी कुभांड तर प्रतापरावानेच रस्त्यावर दिसतंय ना. खरं आहे, आणखी काय काय कुभांड रचले कोणास ठाऊक. ही नुसती झडती नाही बाबा, ही झाड झडते. आबा आबा कोण का आलाय? इतकं करून जीव थंड झाला नाही वय तुमचा? नाही नाही आबा, आम्ही ती हे ह्याच्या आणि का आलाय इथं आग लावायला? आग लावायला नाही मामा. ओ आम्ही काय सांगतोय ते ऐकून तर घेशलं का नाही? अरे काय ऐकून घ्यायचं तुमचं, हे तर आमचं आम्हाला झालंय पुरं जाग मन. अरे बाबा तुम्ही कुणाच्या पुट्ट्यातला ठावा नाही वया आम्हाला. अरे आणि काय काय नाटक रचाय आलाय? नाही नाही मामा, नाटक रचाय नाही आम्ही ते. आईला आता गुमान जात का कस? आईला जाता जाता ठिणगी टाकाय बघत्या. तू काहीतरी उकरलेलं दिसते का? लवकर बघ. हे तर बॉम्ब दिसत्यात साहेब. बॉम्ब साहेब बाटली बघा, हे तर ऍसिडची बॉटल दिसते. युअर ऑनर, या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे सादर केलेले सर्व पुरावे सबळ आणि भक्कम असून आरोपीने केलेला गुन्हा साबित करणारेच आहे. या गुन्ह्याच्या वेळी जे बॉम्ब वापरण्यात आले होते त्या बॉम्बचे अवशेष आणि आरोपीने रानात पुरून ठेवलेले बॉम्ब हे दोन्ही एकाच प्रकारचे आहेत, त्यात वापरलेलं द्रवही एकच आहे. यॉनर, त्या संबंधीचा लॅबोरेटरी कडून आलेला रिपोर्ट आपण आवर्जून लक्षात घ्यावा अशी माझी विनंती आहे. यॉनर, फिर्यादीवर तातडीने डॉक्टरी इलाज झाले नसते तर त्या विषारी द्रवाच्या संयोगानं काही तासातच फिर्यादीचा मृत्यू ओढवला असता. या संदर्भात डॉक्टरांची साक्ष बोलकी आहे, ती दुर्लक्षता येणार नाही. युअर ऑनर, आरोपी हा सुविद्य असून त्यांना आपल्या उच्च ज्ञानाचा
कृषी विकासासाठी उपयोग न करता प्राणघातक असे बॉम्ब तयार करण्यासाठी दुरुपयोग केलाय ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की आरोपीला कुठल्याही प्रकारची दया न दाखवता त्याला जरब बसावी यासाठी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे जास्तीत जास्त कठोर अशी शिक्षा फरमावण्यात यावी. म्हणजे असं आहे तर होय बिचारा ताई शेटी हकनाक बळी पडला. बरोबर साहेब येऊ मी थांबा कुंकू लागते. थांब मामांजी आले काय झालं बघूया. काय झालं मामांजी? अरे नशिबच फुटलं म्हणायचं. काय झालं? सगळं साक्षी पुरावा कसं निरुद्ध केलं. असं देवा ही काय कुराड घातली आमच्या डोसक्यात. आता आपला वकील तर उद्या कोर्टात काय सांगणार. क्षमा करा मला मामांजी. या घरची सून कधी उमरा ओलांडून बाहेर पडली नसे पण मला परवानगी द्या. उद्या मी कोर्टात वकील म्हणून उभी राहणार आहे. मला खात्री आहे त्यांना सोडवल्याशिवाय मी राहणार नाही. मला आशीर्वाद द्या मामांजी आशीर्वाद द्या. आरोपीच्या बाजूने नवीन पुरावे सादर करण्यासाठी ऍडव्होकेट विजय माला देशमुख यांचा अर्ज आलेला आहे. आय हॅव अन ऑब्जेक्शन टू दिस. या खटल्यात आरोपीला पुरावा देण्याची संधी देण्यात आली होती पण त्यानंच ती नाकारली आणि आता अंतिम अवस्थेत नवीन पुरावे देता येणार नाही. हे पहा सत्य शोधण्यासाठी आणि निपक्ष न्यायदानासाठी अधिक पुरावे आणि साक्षी डावलता येणार नाही. इन द इंटरेस्ट ऑफ द जस्टिस दिस इज मोस्ट एसेन्शियल. शिरस्तेदार त्यांच्या वकिलाचं नाव पुकारायला सांगा. वकील विजय मोरा देशमुख हजर आहे. युअर ऑनर आरोपीची बाजू मांडायला आपण मला परवानगी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. या केस मध्ये आरोपी विरुद्ध जे पुरावे सादर केले आहेत ते सर्व बनावट असून मोठ्या हिकमतीने सूडबुद्धीने आणि खोट्या माहितीवर आधारलेले आहेत. आणि मला हे सिद्ध करायचे की फिर्यादी हाच कसा आरोपी आहे ते. विजय माला ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑर्डर ऑर्डर. ऑब्जेक्शन सस्टेन कॅरी ऑन. युअर ऑनर या गुन्ह्याशी प्रत्यक्ष निगडीत असे जे दोन व्यक्ती आहेत त्यातील एकाचं नाव गुलाब सत्तार आणि दुसऱ्याचे लक्ष्मण पिस्टे. या दोघांना हाताशी धरून या खटल्यातील फिर्यादी शिरके यांनी स्वतःच त्यांना आपल्या गाडीवर बॉम्ब टाकायला लावले. नाही नाही साहेब हे सगळं खोटं आहे. मी सांगते हे खरं आहे. या कुटील कारस्थानाचे खरे शिल्पकार शिरके येत असून आपलं बिंग फुटू नये म्हणून गेले 3 महिने यांनी त्याने आपल्या मळ्यातील घरात डांबून ठेवलंय. युअर ऑनर तळघरात डांबून ठेवलेल्या या गुन्ह्यातील त्या प्रमुख व्यक्तींना मला कोर्टापुढे साक्षीदार म्हणून उभं करायचंय. त्यांच्या साक्षीने या रचलेल्या बनावट खटल्याचे पितळ उघड पडणार आहे. तरी शिरकेनी तळघरात डांबून ठेवलेल्या त्या व्यक्तींना कोर्टात हजर करावा अशी माझी नम्र विनंती आहे. इन्स्पेक्टर साक्षीदारांना हजर करा. येस सर. युअर ऑनर प्रतापराव शिरके उठून जाऊ लागलेले दिसत आहेत. युअर ऑनर आजच्या खटल्यात श्री शिरके हे फिर्यादी असले तरी माझ्या दृष्टीने तेच खरे आरोपी आहेत असे निष्पन्न होणार आहे. तरी कोर्टाने त्याने बाहेर जाण्याची मुभा देऊ नये. विजय ऑर्डर ऑर्डर. कॉन्स्टेबल
यांच्यावर लक्ष ठेवा. Your Honor, या खटल्यातून त्यांची आणखीन काही कारस्थाने चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. खोटं आहे सगळं. दादा मला माफ करा, मी तुमची बहीण असले तरी आज मी कोर्टात तुमच्या विरुद्ध वकील म्हणून उभी आहे ना, त्यापेक्षा आज मला कर्तव्य श्रेष्ठ आहे. दादा तुम्ही म्हणाला होतात माझ्यासारख्या बलदंड भावाशी टक्कर देण्यासाठी तू वकील झालीस का, त्यावेळी मीही म्हणाले होते कुणी सांगावा तशी परमेश्वरी योजनाही असेल, आठवत? युअर ऑनर, बॉम्ब टाकणारे व्यक्ती ते याच, मला या दोघांच्या साक्षी घ्यायचे. ठीक आहे, एकाला बाहेर न्या आणि दुसऱ्याला विटनेस बॉक्स मध्ये घ्या. यस सर. कॉन्स्टेबल त्याला बाहेर घेऊन जा. राम राम माले. हराम खुरानो खाल्ल्या घरचे वाचे मोजतो. शांतता, कोर्ट चालू आहे. देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. तुमचं नाव? गुलाब सत्ता. सत्ता, मिस्टर सत्ता, तुम्ही राहणारे कुठले? खडकी. खडकी, तिथे तुम्ही काय करता? नोकरी. नोकरी? कुठं नोकरी करता? कारखान्यात. कारखान्यात? असं मोगा बोलू नका, कुठल्या कारखान्यात ते स्पष्ट सांगा. बोला, लवकर बोला. दारुगोळ्याच्या. दारुगोळ्याच्या. युअर ऑनर, दिस पॉइंट शुड बी नोटेड. मिस्टर सत्तार, तुम्ही खडकीहून विकासवाडीला केव्हा आलात? 3 महिने. तुम्ही एकटेच आलात की आणखीन कोण होतं तुमच्या बरोबर? कोण? नाव काय त्यांचं? लक्ष्मण पिष्टे. लक्ष्मण पिष्टे. मिस्टर सत्तार, तुम्ही दोघंच आलात? खोटं बोलू नका. तुम्हाला घेऊन यायला विकासवाडीहून आणखीन एक व्यक्ती आली होती, खरे ना ते? नीट आठवून सांगा. बोला. त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता? मग मला सांगा, इथे बसलेल्या लोकांना ती व्यक्ती हजर आहे? पहा, नीट पाहून सांगा. बोला, तुम्ही ओळखता ही व्यक्ती इथे हजर आहे? हो. कुठे बसली? खाली मांडून. अच्छा, त्या व्यक्तीला तुम्ही नावाने ओळखता? हो. काय नाव त्यांचं? धनाजी. धनाजी. युअर ऑनर, या खटल्यातील सूत्रधाराचा खरा साथीदार हाच आहे, त्याची नोंद घ्यावी. मिस्टर सत्तार, तुम्ही विकासवाडीला कोणत्या कामासाठी आलात? बोला, विचार कसला करताय? हात बॉम्ब करण्यासाठी. हात बॉम्ब? कुणासाठी? प्रतापराव शिर्के यांच्यासाठी. हा, म्हणजे सहकार मर्शी साखर कारखान्याचे चेअरमॅन प्रतापराव शिर्के यांच्यासाठीच ना? हो. त्याच्यासाठी त्यांनी पैसे दिलेच असतील. 10,000 रुपये देतो म्हणून सांगितले. त्यापैकी किती दिले? दर महिन्याला घराकडे 500 रुपये मनी ऑर्डर करते. तुमच्या घराकडे का? तिथं तळघरात दामून ठेवलं. तुम्हाला दामून ठेवण्याचं कारण? शाखेचा निकाल लागूस पात्र कुठं बोलू नये म्हणून. आय सी. युअर ऑनर, दिस पॉइंट शुड बी नोटेड. नोटेड. मिस्टर सत्तार, शिर्केंच्या गाडीवर बॉम्ब कुठे पडला? घाटा. त्यावेळी तुम्ही कुठे होता? गाडी. मग मला सांगा, गाडीवर बॉम्ब पडला की टाकला? बोला, लवकर बोला आणि खरं खरं सांगा. टाकला. कुणी टाकला? कुणी काय, आम्हीच घेऊ. मिस्टर सत्तार, तुम्ही शिर्केंच्या गाडीवर बॉम्ब का टाकला?
शिर्केने सांगितलं म्हणून शिर्केने युअर ऑनर या जवाबाची काळजीपूर्वक नोंद घ्यावी या गुन्ह्याचे सूत्रधार किती हुशार तटापे आणि कुटिलच हे त्यांच्या आणखी एका कृत्याने दिसून येईल विजय युअर ऑनर आय ऑब्जेक्ट टू दिस स्टेटमेंट संबंध नसलेल्या दुसऱ्या गुन्ह्याची या गुन्ह्याशी गल्लत करू दिली जाऊ नये अशी माझी आपणास विनंती आहे युअर ऑनर यात गल्लत करण्याचा प्रश्नच नाही दोन्ही गुन्हे एकमेकाशी संबंधित आणि निगडीत आहेत एकाच गुन्ह्यातून निर्माण झालेले हे दुवे आहेत आणि त्यांचा दुसरा गुन्हा किती भयंकर आणि राक्षसी आहे हे मला जगाला दाखवायचं एक गुन्हा लपवण्यासाठी आणि त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या ड्रायव्हरचा नाहक बळी घेतला आणि तो कसा जगात कधी घडला नसेल असता याने आत्महत्या केली असं म्हणतात पण ते खोट आहे शिरक्याच्या हस्तकाने त्याला फासावर लटकवले कारण बॉम्ब करणाऱ्या लोकांना घेऊन येणारा ताईशेट्टी होता आणि ताईशेट्टी समोर शिरके यांनी स्वतःच्या मोटारीवर बॉम्ब टाकायला लावले आबा देशमुखांनी ताईशेट्टीला विचारले खरंच माझ्या संग्रामने बॉम्ब टाकला का ताईशेट्टी त्यांच्याशी त्यावेळी खोटं बोलला पण ताईशेट्टीला केल्या पापाचा नंतर पश्चाताप झाला त्याला अन्न गोड लागेना झोपेतून दसकून बरळू लागला मी खोटं बोललो मी पाप केलं ही बातमी शिरक्यांच्या हस्तक धनाजीने शिरक्यांना सांगितली आणि शिरक्यांनी आपलं बिंग फुटू नये म्हणून आपल्या हस्तकाकरवी एका रात्री ताईशेट्टीला पळवून दिले आणि त्याला असं फासाला लटकवले युअर ऑनर या सर्व पुराव्यांचा सखोल आणि काळजीपूर्वक विचार करून आपण न्याय द्यावा सत्याची पायमल्ली करणारा खरा गुन्हेगार कोण हे पाहावं आणि त्याला न्यायदेवते पुढे खेचावं अशी माझी नम्र विनंती आहे बरोबर इन्स्पेक्टर येस सर निरंजन लोचनी दोन ज्योति लावनी निरंजन लोचनी दोन ज्योति भाग्य